शहरातील धर्माधिकारी माळा येथील नागरिकांनी विरोध दर्शवूनही 5G मोबाईल टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले असताना लोकवस्तीमधील सदरचे काम कायमचे बंद करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश में मेरा अपना घन आंदोलनाच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी रविवारी सकाळी 11 वाजता नगर मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात रास्ता रोको केला। यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी, धीरज तनपुरे, अनिल बोरा, गोरक्षनाथ दांगट, ललिता गवळी, मनीषा भोसले, मधुमती दांगट, योगिता शेटे, अनिता भंडारी, मिनल गोरे, संध्या पवार, शिल्पा कुलथे आदींसह परिसरातील महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। 5G आता युग सुरू झालेले आहे। विज्ञानाने दोन प्रकारच्या गोष्टी, ते विज्ञान जर चांगल्या पद्धतीने वापरलं तर लोकांच्या हितासाठी ते यशस्वी होऊ शकतं, परंतु त्याचा जर दुरुपयोग केला तर ते मानव जातीला आणि सगळ्या सजीव सृष्टीला अतिशय त्रासदायक ठरू शकतं। आता हे 5G टावर जे आहे दाट लोकवस्तीमध्ये उभारले जाऊ नये अशा प्रकारचा कायदा आहे आणि अहमदनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये धर्माधिकारी मळ्यामध्ये कानडे कुटुंबाच्या छतावर असं टावर उभं केलं जातं। जिओचं टावर आहे ते आणि 5G टावर आहे। आता हे टावर फार शक्तिमान आहे। हे शक्तिमान असल्यामुळे 500 मीटरच्या रेडियसमध्ये त्याचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, ज्याला विद्युत चुंबकीय लहरी म्हणतात, त्या रात्रंदिवस सुरू होणार आहे। म्हणजे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस आणि पुढचे 20 वर्ष रात्रंदिवस ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ओकले जाणार आहे। त्याच्यातून काय होतं की ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्युमर अशा प्रकारच्या व्याधी, नंतर रात्रीची झोप जाणे आणि अपचन होणे अशा नाना प्रकारच्या व्याधी, म्हणजे हे टावर जे आहे सायलेंट किलर या पद्धतीचे आहेत। आता तुम्हाला मी सांगतो की या संदर्भामध्ये असं आहे की ज्या भागामध्ये टावर आतापर्यंत उभे केले त्या भागातल्या चिमण्या, कावळे आणि पक्षी जे आहेत, छोटे छोटे पक्षी, ते मरून जातात लगेच। 8 दिवसामध्ये मरायला सुरुवात होते। आमच्या भागामध्ये दाट झाडं आहेत आणि अतिशय अहमदनगर शहरामधलं एकदम नरीमन पॉईंट म्हणून धर्माधिकारी मळा मानला जातो। त्या ठिकाणी लोक शांततेने जगतात, परंतु ह्या कानडे कुटुंबाला 50,000 रुपये महिना मिळणार आहे आणि 10 लाख रुपये त्यांना डिपॉझिट म्हणून पैसे मिळाले। पैशाच्या लोभाने ते वेडे झाले। त्यांच्या शेजारी पाजारी त्यांचे मामा काके सगळे लोक राहतात, त्यांचे लहान लहान मुलं आहेत वगैरे, सगळ्या लोकांवरून सगळ्या लोकांना वेटीस धरून यांनी तो टावर उभा करण्याचा घाट घातला। आणि आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे, अनागुंदी तर आहेच आहे, भ्रष्टाचार आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चाटणकर नावाचा कोण अधिकारी खालून टेबला काढून पैसे घेतले आणि लगेच हुकूम देऊन टाकला। खरं म्हणजे अहमदनगर शहर हे देशामधलं फार अतिशय किमती शहर आहे आणि या ठिकाणी लोहगाव विमानतळावरून लढाऊ विमानं, एक एक विमानाची किंमत 800-900 कोटी रुपये असते, ते या ठिकाणी के रेंजला जाऊन बॉम्बार्डिंग करत असतात। हे विमानं अतिशय खाली उंचीवरून जात असतात। अशा वेळेला अहमदनगर शहरामध्ये जर कुठला टावर उभा करायचा असेल तर हवाई दलाची NOC लागते, परंतु ही NOC न घेता हे टावर या ठिकाणी उभे केले जातात वगैरे। आणि याच्यामधून आम्ही अर्ज विनंती केल्या, मुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळं काही केलं, पण देशामध्ये कोणाला ऐकायला वेळच नाही आणि त्यामुळे आम्ही नाविलाजाने या ठिकाणी हा नगरवरून मनमाडला जाणारा रस्ता आहे तो काही काळाचा नाही, पण सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करू नये। शासन जर या टॉवरच्या संदर्भात दखल घेणार नसेल तर नाईलाजाने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आज करावं लागलं। जे टॉवर उभारले जात आहे ते टॉवर नियमबाह्य टॉवर आहेत। या टॉवरमुळे मानवी आणि सर्व जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे। हे टॉवर अशा ठिकाणी उभे करावे की ज्या ठिकाणी अशा जैवविविधतेला आणि मानवी वस्त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी टॉवर उभे करण्यास आमचा विरोध नाही, पण या ठिकाणी महानगरपालिकेनं ज्या पद्धतीनं या टॉवरच्या परवानग्या दिल्या, या परवानग्या देत असताना त्या परिसरातील सर्व नागरिकांचे ना हरकत घेणं अपेक्षित होतं। या नागरिकांना विश्वासात घेऊन याच्या संदर्भातल्या आरोग्याच्या दृष्टीनं काही त्रास होणार आहे किंवा नाही याच्या संदर्भातील हमी देणं अपेक्षित होतं। असं काहीही न करता या परिसरातील नागरिकांना न विचारता त्यांची ना हरकत घेतात हे टॉवर या ठिकाणी उभारले जात आहेत। पैशाच्या लालचेपोटी हे टॉवर उभारले जात आहेत। तर या टॉवरमुळे जे काही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचबरोबर जैवविविधतेचा प्रश्न गंभीर होणार आहे। या गंभीर प्रश्नावरती शासनाने त्वरित दखल घ्यावी यासाठी आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन याहीपेक्षा अधिक तीव्र करण्यात येईल।